तर दादाला अनुभव पाण्यातला जास्त आहे कारण पाटबंधारे खातं त्यांनी सांभाळलेली होती रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत दिल्लीमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात राज्यामध्ये सध्या एक विषय खूप गाजतोय वाईन आता किराणा आणि इतर जे सुपर मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध होणार अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आहे सरकारचं मी खऱ्या अर्थानं या मध्यविक्री महाविकास आघाडीचं मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रामध्ये तळेरामांना सुगीचं दिवस आलेले आहेत कारण एका बाजूला शेतकऱ्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं सांगितलं जातं परंतु शेतकऱ्याच्या किती वायनरी आहेत वाईन उद्योगासाठी हा घेतलेला निर्णय आहे शेतकऱ्यासाठी घेतला गेलेला हा निर्णय निश्चितच नाही तरीसुद्धा या निर्णयाचं मी खऱ्या अर्थानं स्वागतच करत आहे चांगला निर्णय घेतला अंगणवाडीमध्ये सुद्धा हिनी वाईन द्यावी मंत्रालयामध्ये ऐवजी आता वाईनच्या बाटल्या त्या ठिकाणी ठेवाव्या देवालयाच्या अंगणामध्ये सुद्धा वाईन विक्रीलाही नाही परवानगी द्यावी कारण आता तिथेही तीर्थ म्हणून वाईन घेऊन घरला येता येईल अजित दादा म्हणत आहेत पाणी आहे ते ते, 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 ते काय दारू नाही आहे कारण दादाला अनुभव पाण्यातला जास्त आहे कारण पाटबंधारे खातं त्यांनी सांभाळलेली होती धरणं या राज्यामध्ये तिने भरलेली आहेत बांधलेली आहेत त्यामुळे त्यांना पाण्याचा अनुभव जास्त आहे आणि म्हणून मला वाटतं की हे सरकार शेतकऱ्याच्या नावावरती वाईन उद्योगाला यातून कशा पद्धतीनं चार पैसे मिळतील या दृष्टिकोनातून घेतला गेलेला निर्णय आहे आणि वाईन उद्योगामध्ये या सगळ्यांची गुंतवणूक आहे आणि म्हणून त्यांनी ही केलेली धडपड आहे जर एवढे शेतकऱ्याचा कळवळा असेल तर दोन साखर कारखान्याच्यामधलं वीस किलोमीटरचा अंतर काढून टाकणार आहे का शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार हे स मॉलमध्ये आणि भुषारमालाच्या दुकानामध्ये तुम्ही करायला परवानगी देणार आहात का सगळ्या शेतकऱ्याचा शेतमाल तुम्ही नियमनमुक्त करणार आहे आहात का म्हणजे यांचं खायचं दात वेगळा आहे आणि दात दाखवायचं दात यांचं वेगळं आहे काय आपली भूमिका असणार आहे जर सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर नाही सरकारनं हा निर्णय मागे घेऊ नये दुधाच्या ऐवजी गावागावात आता वाईन तयार करायला सांगावी दूध व्यवसाय बंद करावा कारण वाईन जर हे पीय असेल आणि ते शरीरा शरीराला खऱ्या अर्थाने हितकारक असेल पोषणयुक्त जर ते पिय असेल तर आमची द्राक्षाची शेती वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून फळांच्या माध्यमातून वाईन निर्मितीला चालना मिळेल रोजगार मिळेल आणि त्यामुळं मला वाटतं की सगळ्या ठिकाणी आता वाईन वाईन अशा पद्धतीचं एक धोरण या राज्यामध्ये तयार करावं दुधाच्या कॅनाऐवजी आता वाईनचं कॅन गावागावात दिसलं पाहिजे ते अशा पद्धतीचं धोरण यांनी आखावं बजेट त्याच्यावर मोठं धरावं हे मोठा विकास या राज्यामध्ये ही मंडळी करायला लागलेली आहे म्हणजे समर्थन केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणून जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत जे लोक विरोध करतात या निर्णयाला काय आहे की वाईन उद्योगासाठी घेतला गेलेला हा सरळ सरळ निर्णय जर शेतकऱ्यांना याचा फायदा होत असेल तर शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला आम्ही राज्यामध्ये कुठेही बंदी घालणार नाही तो कुठेही विकेल या पद्धतीचा निर्णय घेऊन दाखवावा शेतकऱ्यांना जर वाटेल तिथं तो, तो साखर कारखाना काढेल कुठेही साखर कारखान्याला कार लायसन्सची गरज भासणार नाही निर्णय हिने घेऊन दाखवावा म्हणजे नाव शेतकऱ्याचं आणि लुटमार मात्र राज्यातल्या सामान्य जनतेची यांना काय हे मध्यराष्ट्र बनवायचं आहे ह्यांना काय तळीरामांची संख्या वाढवायची आहे ह्यांना काय गावं व्यसनाधीन करायचे आहेत उडता पंजाब त्या पद्धतीनं पेल्यातला महाराष्ट्र अशा पद्धतीचं काही धोरण यांना तयार या राज्यामध्ये करायचं आहे का हा महत्वाचा भाग आहे दिल्लीत आलेला हा पण काय नेमक्या नाही मी दिल्लीमध्ये एक वैयक्तिक कामानिमित्त या ठिकाणी आलेलो आहे परंतु एकंदरीत महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर पाहिलं तर या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं दिल्लीमधून जो निधी खिचून आणायला पाहिजे ते खिचून आणायला निश्चितपणानं वेगवेगळ्या विकास योजनेला हे सरकार अपयशी ठरलेलं आहे कारण तिन्ही पक्षाचं सरकार असल्यामुळं ह्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या विकासापेक्षा यांना प्रत्येक मंत्र्याला हा स्वतःला तो सरदार आणि सुभेदार समजत असल्यामुळं आपल्या दिल्लीमध्ये आहात नेमकं आजचाच दिवस अनेक शेतकरी संघटना विश्वासघात दिवस म्हणून साजरा करतायत सरकारनं आश्वासन पाळलं नाही त्याच्यामुळे आपल्याला परत आंदोलन करावं लागेल असं सुद्धा त्यांची मला एक आहे की कृषी विधेयक मागे घेतली गेली काय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत त्यांना जो परतावा मिळायला पाहिजे होता त्याच्या संदर्भातली आश्वासन त्याच्या संदर्भात नाही एक आहे की एका बाजूला सरकारनं कमिटी नेमलेली आहे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसतात ते मागे घेतले जातात हे आंदोलनामध्ये आत्तापर्यंतची परंपरा आहे आम्ही अनेक आंदोलनामध्ये बघितलं की गंभीर गुन्हे मात्र ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चालत राहिले जे गंभीर नव्हते ते सरकारनं मागं घेतले तसं केंद्र सरकारसुद्धा मागं घेईल परंतु मला वाटतं की विश्वासघात दिवस या ज्या शेतकरी संघटना साजरा करत आहे या संघटनेने राज्यातल्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केलेला आहे या हिने राज्या ज देशातल्या शेतकऱ्यांना काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे अरे शेतकऱ्यांचं खुलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं या मुठभर संघटनेनी एक दोन राज्यातल्या अखंड देशातल्या शेतकऱ्याचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं हिरावून घेतलेलं आहे शिम युपीमध्ये काही प्रभाव पडणार या सगळ्या आंदोलनामुळे भाजपला काही फटका बसेल अशी काही मला निश्चितपणानं वाटत नाही भारतीय जनता पक्षाने व्यवस्थित प्रचाराची जर व्यवहार रचना आखली आणि या कृषी विधेयकांच्यामुळं या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही बदल होणार होता हे जर शेवटच्या थरापर्यंत घेऊन जर हा हे हा विचार पोचवला या विधेयकांच्या संदर्भामध्ये तर निश्चितपणाने याचा फटका बसेल असं मला अजिबात वाटत तर हे होते सदाभाऊ खोत कॅमेरामॅन वेद पांडे सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट